तिथं असं हँग केली ती कुंडी. आता खूप दिवस झाले माझी इच्छा होती ह्याला घ्यायची. छान अशी वांग्याची भाजी ठेवली आणि बघा किती छान रस्सा झाला, एकदम गरगरी तसा फुल फुगले की नाही एकदम. हाय, मी आहे त्रिवेणी. परत एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं. तर आज सकाळी बघा मस्त अशी कांद्याची पात करायला घेतली आणि म्हटलं ही कढई स्टीलची आहे, दाखवावी तुम्हाला. तर ती नवीन घेतली आहे मी, साधारणतः 700-750 रुपयाला बसली, पण खूप जाड असं बूड आहे तिचं. आणि ती तुम्ही इंडक्शनवरती वगैरे पण वापरू शकता आणि गॅसवरती पण वापरू शकता. छान आहे एकदम. हल्ली जास्त त्या ॲल्युमिनियमच्या भांड्याचा वापर कमी केला आहे, लोखंडी किंवा स्टीलच्या भांड्यांचा वापर माझा चालू आहे. तर म्हटलं चला आज भाजी मस्त अशी कोवळ्या कांद्याच्या पातीची करावी. आणि तुम्ही कशी करता आणि कोणती डाळ घालता कांद्याची पात बनवताना ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. किंवा काही जण माझ्या मते कोणतीही डाळ न वापरता पण कांद्याची पातीची भाजी करत असतील. तर आता कढईमध्ये ना एक पोह्याचे 2 चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवले आणि तेल जे आहे छान कडकडीत गरम झालं ना की त्याच्यामध्ये मसाल्याच्या डब्यातला छोटा 1/2 चमचा जिरी, 1/2 चमचा मोहरी टाकून घेणार आहे आणि 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत त्या ठेचून घेतल्या. छोटी ओकळी तुम्हाला समोर दिसत असेल त्याच्यामध्ये. आणि ठेचलेलं लसूणही ना शक्यतो सुक्या भाज्यांना फार छान लागतो, मिक्सरला वाटल्यापेक्षा ठेचलेला छान लागतो. मग तो तेलामध्ये टाकून घ्यायचा आणि चांगला असा सोनेरी रंग येईपर्यंत लसूण आहे ना परतून घ्यायचा, म्हणजे कांद्याची पात आहे ना छान चवीला बनते. समोर चॉपिंग बोर्डवरती तुम्हाला कांद्याची पात चिरून घेतलेली दिसत असेल मी. आणि आमच्या घरामध्ये ना आहोंना आणि मला कच्ची कांद्याची पात आहे ना ती जेवणाबरोबर खायला फार आवडते, त्यामुळं आवर्जून कांद्याची पात आहो आणतात, म्हणजे आणतातच. 2 पेंड्या आणल्या होत्या साधारणतः त्यांनी आणि त्यातली 1.5 पेंडी मी इथं चिरून घेतली आहे. आणि झालं असं भाजी तर मी कांद्याची पात आता फोडणी लसणाची टाकल्यानंतर कांद्याची पात टाकून घेतली त्याच्यामध्ये आणि मटकीची डाळसुद्धा. तोपर्यंत झालं असं की बाहेर गॅसची टाकी आलती आणि ते भैया आवाज देत होते. मग म्हटलं पटकन ह्या गोष्टी टाकाव्यात आणि बाहेर अगोदर गॅसची टाकी घ्यावी. तर आता बघा याच्यामध्ये लाल जी चटणीची पूड आहे आणि चवीपुरतं मीठ आहे ते टाकून घेतले. अगदी साध्या पद्धतीनं माझ्या भाज्या असतात आणि जेवढ्या साध्या पद्धतीनं करू ना तेवढी ओरिजिनल टेस्ट जी आहे ती भाज्यांची छान राहते. आणि जास्त तामझाम केला तर त्याची जी ओरिजिनल चव आहे ना त्या भाजीची ती राहतच नाही. आणि आता इथं मी मटकीची डाळ भिजत घातली होती 1-10 मिनिटासाठी आणि ती टाकतीये. काही जण मुगाची पण घालत असतील माझ्या मते आणि काही जण नसतील पण घालत. तर डाळ घातल्यामुळं ही कांद्याची पात आहे ना ती मी अशी झाकण टाकून शिजवते. जर तुम्ही कोणती डाळ नाही ना घातली कांद्याच्या पातीमध्ये तर तुम्हाला असं पातीवरती झाकण टाकायची काही गरज नाही आहे. आणि 1.5 पेंडी मी म्हटलं होतं 2 पेंड्या आणल्या आणि 1.5 पेंडीचं मी इथं चिरून घेतली. त्यातली जी 1/2 पेंडी आहे जी की थोडे मोठे मोठे कांदे होते ते जेवणाबरोबर खाताना चांगले लागतात, तर ते स्वच्छ असे धुवून घेतले होते. आणि धुतल्यानंतर जो असा नॅपकेन असतो ना त्याच्यामध्ये मी ठेवले होते जेणेकरून त्याच्यात पाणी राहणार नाही आणि ती पात आहे ती जास्त दिवस टिकेल आणि सडल्यासारखी होणार नाही. तर असे ना डीमार्टमध्ये जर तुम्ही कधी गेला ना तर असे मायक्रोफायबरच माझ्या मते त्याचे टॉवेल्स भेटतात ना ते हात पुसण्यासाठी किंवा तुम्ही कुठं पण जिथं तुम्हाला बेसिंगजवळ किंवा असं सोक करण्यासाठी भाज्या वगैरे खूप छान खूप लवकर पाणी शोषून घेतात त्या ते टॉवेल्स अशा पद्धतीचे. तर त्या टॉवेलमध्ये मी ती धुतली की ठेवली होती आणि लगेच झटपट सुकली, म्हणून मग आता कॅरीबॅगमध्ये बांधून फ्रीजमध्ये ठेवली जेणेकरून ती जास्त सुकली जाणार नाही. तोपर्यंत म्हटलं आता भाजी तर टाकली आहे, एका गॅसवरती दूध पण गरम करायला ठेवलं होतं. माझी नेहमीची सवय आहे की कट्ट्याची जी 1/2 बाजू आहे ना ती क्लीन करून घ्यायची, म्हणजे रात्री झोपताना तर हा किचन ओटा पूर्ण क्लीन केलेलाच असतो, पण जेव्हा कधी स्वयंपाकाला स्टार्ट करते ना ती सवयच लागली आहे की जो येल कॉर्नर आहे तो क्लीन करून घ्यायचा, म्हणजे जेणेकरून कट्टा फक्त पुसायचा, इकडलीच बाजू राहते गॅसकडली. आणि जे जो काय आपला स्वयंपाक झाला आहे बाबा दोन भाज्या भात किंवा चपातीचं म्हणजे टोपलं असू द्या त्या गोष्टी इकडं उचलून ठेवायला बरं पडतं. आणि स्वयंपाक झाल्यानंतर एक वेगळाच आनंद असतो की आता माझा एवढाच कट्टा पुसून घ्यायचा राहिला आहे म्हणून. आणि फुल किचन ओटा जर क्लीन करायचं म्हटलं ना तर थोडंसं हा भरपूर काम राहिलं आहे असं मला तरी वाटतं आणि मला समाधान वाटतं की एवढा किचन ओटा क्लीन करून घेतल्यानंतर. त्यानंतर बघा मस्त असं 2 मिनटं एवढं सगळं क्लीन करू करेपर्यंत 2-3 मिनटाचा वेळ गेला आणि तोपर्यंत आपली छान अशी कांद्याची पात वाफवून तयार आहे.
परत एकदा मिक्स केली. साधारणतः 3-4 मिनिटात आपली ही कांद्याची पाती ना शिजती. कांद्याची पातीची भाजी काय शिजायला असा 10-15 मिनिटं वगैरे वेळ लागत नाही. आणि माझ्या घरामध्ये ना अशा सुक्या भाज्या केल्या ना तर त्याला जाडसर शेंगादाण्याचा कूट टाकलेला आवडतो सगळ्यांना. आणि जर तुम्ही रेग्युलर व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे. आणि मी अशा हल्ली काय केले, या दोघींच्या ट्युशनचं टायमिंग वेगळं, सगळंच टायमिंग वेगळं चेंज झाले सोबत नाही, त्यामुळे वेळ खूप जातो. त्यामुळे शेंगादाण्याचा कूट आहे ना तो अलीकडे मी बनवून ठेवते. अगोदरच्या जर तुम्ही व्हिडिओ बघितले असतील तर मला शेंगादाण्याचा कूट करून ठेवलेला बिलकुल आवडत नाही, म्हणून मग करून ठेवत नाही. पण आता करून ठेवायला लागले. 2 असे डब्बे केलेत आणि एकामध्ये ना थोडा बारीक केलेला शेंगादाण्याचा कूट करून ठेवलेला असतो आणि एका डब्यामध्ये ना थोडासा जाडसर शेंगादाण्याचा कूट करून ठेवलेला असतो. आणि तो कूट पण संपला होता तर म्हटलं चला हातासारखं एक भांडं आहे ना तो जाडसर शेंगादाण्याचा कूट करून घेऊयात म्हणून घेतला. आता समोर जो लाल रंगाचा डब्बा दिसतोय ना त्याच्यामध्ये जाडसर कुटलेला शेंगादाण्याचा कूट असतो आणि जो वरती पिवळ्या रंगाचा डब्बा दिसतोय त्याच्यामध्ये बारीक शेंगादाण्याचा कूट असतो. आता या भाजीमध्ये म्हटलं जवळून दाखवावी तुम्हाला किती लुसलुशीत हिरवीगार अशी कांद्याची पात दिसतीये. पोहे खाण्याचा 2 चमचे ना जाडसर कुटलेला शेंगादाण्याचा कूट टाकून घेतला आणि छान अशी ही भाजी आहे ना आपल्याला आता मिक्स करून घ्यायची. मिक्स केली की आपली ही कांद्याची पात मस्त अशी चमचमीत खाण्यासाठी तयार आहे. काही जण हिरवी मिरची आहे ना ती बारीक चिरून घालून किंवा मिक्सरला बारीक करून पण घालतात, तशी पण छान होते. मस्त असं बघा आता म्हटलं आता भाजी दाखवली तर असं सिंगल पाकळ्यांचं, आता हे किडली आहे कळी, पण हे सिंगल पाकळ्यांचा जो वेली मोगरा असतो ना गजऱ्यासाठी, तर त्याचं छान असं एक रोप मिळालं आहे काल मला, तर मी ते घेऊन आले. आणि दुसरी एक गोष्ट आणली आहे म्हटलं ती पण दाखावी, तर हे हँगिंगचं एक ट्री आणले. खूप दिवस झाले माझी इच्छा होती ह्याला घ्यायची आणि हे घेतलं आहे मी, तर खूप मस्त एकदम दिसते हे असं. इथं आपली ही किचनची खिडकी आहे वरती आणि इथं मी समोर हँग केलं आहे ह्याला. आणि आपल्या पहिल्या पण ह्या अशा कुंड्या आणल्यात ना त्या पण मला हँगिंग करायचं आहे, परंतु राहतेच काही ना काही कारण असतं तर ते नक्कीच लवकर करेन. आणि हे बघा ऑफिस टाईम आहे, चिनी गुलाब पॅटर्नमध्ये आहे बघा. ह्याची पानं वेगळी आहेत आणि ह्याची पानं वेगळी आहेत बघा. तर हे असं 2 प्रकारचं पिवळं पण आहे आणि आता ह्याच्या मवा पडला आहे खूप सारा, तर ह्याला आता 5-5 वाजता औषध मारून घेते जरा माझी व्यवस्थित होतील. तर असे सगळे मला ना इथं पूर्ण हँगिंग करायचं आहे, ते झाल्यानंतर मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. तिथं असं हँग केली ती कुंडी. आता हा वेली मोगरा लावायला कुठं भेटतोय आपल्याला जागा ती बघूया आपण. आणि छान 2-3 दिवस झाला आता मस्त असं ऊन पडायला लागले, खचून म्हणजे कडक ऊन पडलं तिकडं दिसेल तुम्हाला. हे बघा जास्वंदीकड, म्हणजे उन्हाळ्यात कसं ऊन पडतं ना त्या पद्धतीचं ऊन पडलं आहे आता सध्याला. आणि स्वयंपाकाला आज 15 ऑगस्ट आहे, तर 15 ऑगस्टच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि लेट केले स्वयंपाकाला चालू कारण गणपती आणि गौरी आपल्याकडे असते, तर त्याचं डीप क्लिनिंग मी आत्तापासूनच चालू केले. बघता बघता हे 8-10 दिवस गेलेले समजणार नाहीत. 2 मिनटं जरा झाडातून फिरून आलं ना की एक समाधान वेगळंच असतं. आणि कांद्याची शिजवलेली जी भाजीची पात आहे ना ती आहोंना इतकी आवडत नाही, म्हणून त्यांच्यासाठी आता इथं वांग्याच्या भाजीची तयारी चालू आहे. आणि बघा कढई तीच कढई, भांडे पण अशी आपण भाज्या केल्या ना बरीच कमी पडतात, त्या स्टीलच्या कढईतली जी कांद्याची पात होती ना ती काढून घेतली आणि त्याच कढईमध्ये आता वांग्याची भाजी टाकतेय. तर जास्त काही नाही, 2 चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलं, त्याच्यामध्ये जिरी मोहरीची फोडणी आणि जे काही वाटण तुम्ही जर रेग्युलर व्हिडिओ बघत असाल तर ते वाटण ग्रेव्हीला पण उपयोगाला येतं, म्हणजे ग्रेव्हीच्या भाज्यांना पण आणि अशा रस्त्या भाज्यांना पण. तर ते वाटण टाकलं आणि 1 मिनिट तळाय ठेवलं वाटण तेलामध्ये. तोपर्यंत बघा आत्ता जर तुम्ही वाटणचा स्टीलचा डब्बा बघितला असेल तर त्याच्या झाकणला मी एक टिश्यू पेपर लावलाय. कोणत्याही पद्धतीचं वाटण जर तुम्ही करून ठेवलं तर बघा बऱ्याच वेळेस ना त्या झाकणाला पाणी सुटतं आणि ते पाणी ना त्या वाटणामध्ये पडलं तर वाटणाचा थोडासा वेगळा वास येतो. त्यामुळं जे झाकण आहे ना त्याला असा टिश्यू पेपर लावायचा, म्हणजे जे काही पाणी वरती त्या झाकणाला येतं तो टिश्यू पेपर ऑब्झर्व करून घेतो आणि आपलं वाटण चांगलं राहतं जास्त दिवस. आणि इथं आता भाजी काळ्या तिखट टाकून बनवते आणि बघितलं तर काळं तिखट पण छोटा डब्बा जो असतो रेग्युलर यूजसाठी ठेवलेला तो त्यातलं काळं तिखट संपलं होतं, तर त्या डब्यामध्ये सुद्धा मी मोठ्या डब्यातून काळं तिखट हातासरशी काढून घेतलं. आणि 15 ऑगस्ट असल्यामुळं मुली घरी होत्या, तर आत्ता तिनं कृष्णा आलेली तुम्हाला दिसली असेल व्हिडिओमध्ये, ती विचारत होती की भाजी काय केली, तर मी तिला चेष्टेने म्हटलं की असल ती. तर नेहमीच मुलांचा घरात प्रश्न असतो की भाजी काय करते, तर मग माझं उत्तर असतं की असल ती.
झालं चेष्टेचा भाग. तो वांग्याची भाजी छान अशी टाकून झाली, त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ पण टाकलं, आणि आज काही इकडं गरम पाणी करायचं माझं विसरून गेलं, त्यामुळे थंडच पाणी भाजीमध्ये टाकून घेतलं. आणि आता पोह्याचा एक चमचा ह्याच्यामध्ये शेंगादाण्याचा कूट टाकून घेतला आहे, कारण जे वाटण मी करते ना त्याच्यामध्ये तीळ, खसखस, खोबरं, आलं, लसूण, धनेपूड, जिरेपूड सगळं असतं, त्यामुळे भाजी छान मिळून येते बघा. 5 मिनिटांनंतर भाजी दाखवते तुम्हाला. आत्तासुद्धा तुम्ही या भाजीचा रंग बघू शकता, अगदी कमी तेलात केली आहे, परंतु 1-5 मिनिटांनंतर दाखवते की किती छान तरी आली आहे. इथं आता स्टीलच्या छोट्याशा पातेल्यामध्ये ही कांद्याची पात काढून ठेवली, त्यानंतर हे दूध तर तुम्ही सुरुवातीला बघितलं गरम करून छान असं ठेवलं आहे, आणि त्यानंतर इथं मस्त अशी आहोणसाठी वांग्याची भाजी शिजते. आता भाजी त्यांना अशी वांग्याची बटाट्याची केली की भात तर हवा असतो, त्यामुळे इकडं भात शिजायला घातला आहे, आणि इकडं भाजी भात शिजायला घातलं आहे. तोपर्यंत इकडं बघा छान मऊसूद अशी कणिकसुद्धा वळून घेतली आहे. तर आता पटकन अशा चपात्या करून घेते. मस्त शीत आता थंड व्हायला आपली छान अशी वांग्याची भाजी ठेवली आहे, आणि बघा किती छान रस्सा झाला एकदम गरगरीत असा. आणि त्याचबरोबर इकडं मस्त अशा बघा ह्या टंब फुगलेल्या ज्वारीच्या भाकरी छान असा, हा बघा पापुंद्रा फुल फुगले की नाही, एकदम याकडेपासून ते त्याकडेपर्यंत अशी फुगलेली टंब ज्वारीची भाकरी. तर मला ज्वारीची भाकरी लागती, आणि या सगळ्यांसाठी ह्या चपात्या केलेत. आता इथंपासून इथंपर्यंत कट्टा टोटल क्लीन आहे. आता इथून एवढं काम माझं राहिलेलं आहे ते आवरून घेते, आणि आजच्या ब्लॉगचा इथंच एंड करते. आजचा हा छोटासा छानसा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, आणि त्याचबरोबर लाईकही करा आजचा व्हिडिओ आणि ही रेसिपी आवडली असेल तर. आता जास्त वेळ न घालवता माझंही कामावरून घेते, नंतर भेटते तुम्हाला छानशा ब्लॉग सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.